वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूयाच्या ठळक बातम्या। कोणताही पुरावा नसताना खुनाचा गुन्हा तात्काळ उघड, दोन आरोपी अटक। कोल्हापूर पोलीस दलाची कामगिरी। बुधवार 25 सप्टेंबर 2024 रोजी सकाळच्या वेळेस CBS स्टँड कोल्हापूर येथे एक अज्ञात व्यक्ती बेवार स्थितीत मृत अवस्थेत पडलेला असल्याबाबतची माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ CBS स्टँड येथे घटनास्थळी जाऊन पाहणी केली। बेवार स्थितीत असलेल्या व्यक्तीचा कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणाकरिता त्याचा गळा आवळून ठार मारल्याचे प्राथमिक माहिती निदर्शनास आली। मयत व्यक्तीची तपासणी केली असता त्याच्या जवळील कागदपत्रावरून त्याचे नाव संदीप रामगोंडा शिरगावे, राहणार चिंचवाड तालुका शिरोळ असे असल्याचे समजले। त्यानंतर सदर मृत व्यक्तीची बॉडी पोस्टमार्टम करिता CPR हॉस्पिटल कोल्हापूर येथे पाठवण्यात आली। सदर घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय कुमार सिंदकर यांना नमूद खुनाच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास पथके नेमून आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत आदेश दिले। वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व शाहूपुरी पोलीस ठाणेकडील नेमलेल्या तपास पथकांनी संयुक्तरित्या तपास सुरू केला। तपासामध्ये बॉडी मिळून आलेल्या ठिकाणच्या आसपासच्या परिसराची पाहणी करून व तांत्रिकदृष्ट्या तपास करीत असताना अनोळखी एक महिला व एक पुरुष असे दोन व्यक्तींनी मिळून रात्रीच्या वेळी मयत व्यक्तीस ST स्टँड परिसरातून उचलून आणून CBSST स्टँड परिसरातील इचलकरंजी थांब्याच्या ठिकाणी बाकड्यावर ठेवले असल्याचे निदर्शनास आले। सदर माहितीवरून तपास पथकाने मृत व्यक्ती संदीप रामगोंडा शिरगावे याचा पूर्व इतिहास व त्यांचे नातेवाईकांकडून माहिती घेत असताना मयत व्यक्ती संदीप शिरगावे हा दारूचा व्यसनी असून तो त्याची पत्नी मुलास दारू पिऊन त्रास देत असल्याने त्याची पत्नी व मुले त्याच्यापासून विभक्त गडिंग्लजमध्ये राहण्यास आहेत। अशा मिळालेल्या माहितीवरून गडिंग्लज पोलीस ठाण्याची मदत घेऊन मयत व्यक्तीची सासू सौ गौरा हनुमंत अप्पा काळे व सासरा हनुमंत अप्पा यल्लाप्पा काळे दोघे राहणार भडगाव तालुका गडिंग्लज जिल्हा कोल्हापूर यांना ताब्यात घेतले। त्यानंतर त्यांच्याकडे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सखोल तपास केला असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली म्हणून त्यांना अधिक विश्वासात घेऊन तपास केला असता मयत व्यक्ती संदीप शिरगावे हा दारूचा व्यसनी असल्याने तो पत्नी मुलांना नेहमी त्रास देत होता म्हणून तिच्या पत्नीने त्याच्यापासून घटस्फोट घेऊन तिच्या लहान मुलांसह ती गडिंग्लज येथे गेले 2 वर्षापासून राहण्यास आहे। परंतु मयत संदीप शिरगावे हा वरचेवर गडिंग्लज येथे दारू पिऊन जाऊन तेथेही पत्नी मुलांना त्रास देत होता। सुमारे गेले 3 दिवसांपासून मयत संदीप शिरगावे हा गडिंग्लज येथे जाऊन दारू पिऊन पत्नी मुलास त्रास देऊन मारहाण करीत होता म्हणून त्याचे सासू सासरे गडिंग्लज येथे येऊन त्यास समजावून सांगत असतानाही तो ऐकत नव्हता म्हणून त्याच्या पत्नीने त्यास कोल्हापूर येथे नेऊन सोडण्याबाबत तिच्या आई वडिलांनी सांगितले। त्यानंतर मयत व्यक्तीची सासू सौ गौरा हनुमंतप्पा काळे व सासरा हनुमंतप्पा यल्लाप्पा काळे यांनी त्यास गडिंग्लज येथून कोल्हापूर येथे रात्री उशिरा येणाऱ्या ST बसमधून कोल्हापूर येथे सोडण्याकरिता घेऊन येत असताना चालू गाडीत त्यास समजावून सांगत असताना त्यांचे भांडण झाले। त्यावेळी मयताची सासू सासरा आणि मयत व्यक्तीचा लहान दोरीने गळा आवळून त्यास ठार मारले। कोल्हापूर येथे आले त्यावेळी मध्यरात्र झाली होती। रात्रीच्या वेळी कोल्हापूर CBSST स्टँड येथे आल्यानंतर त्यांनी मयत संदीप शिरगावे यास ST बसमधून खाली घेऊन त्यास उचलून CBS ST स्टँड आवारात ठेवले असल्याचे सांगितले। घडलेल्या घटनेबाबत शाहूपुरी पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे। शक्ती न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा।